डिजी लॉकर या पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करायचे व आपले यूजर नेम कसे क्रिएट करायचे याची संपूर्ण माहिती मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितली आहे। जर कोणी पाहिले नसेल तर व्हिडिओच्या आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक आपल्याला मिळून जाईल। आज आपण डिजी लॉकर या पोर्टलवर आपले ड्रायव्हिंग लायसन व आपल्या गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC कसे सेव्ह करून ठेवू शकतो हे पाहणार आहोत। डिजी लॉकरचे ॲप मोबाईलवर इन्स्टॉल करून आपण सर्व कागदपत्रे आपल्या मोबाईलवर आपण डाउनलोड करून सेव्ह करून ठेवू शकता। गरज पडल्यास म्हणजेच आपल्याकडे जर पोलिसांच्याकडून या कागदपत्रांची म्हणजे ड्रायव्हिंग लायसन अथवा RC ची विचारणा झाल्यास आपण आपल्या डिजी लॉकर ॲपमध्ये सेव्ह करून ठेवलेली ही कागदपत्रे आपण त्यावेळेस दाखवू शकतो। चला तर पाहूया ही व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी जयवंत जय डोईजड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण माझ्या चॅनलला प्रथम भेट दिली असेल अथवा भेट देऊन चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच विविध विषयांच्या व्हिडिओच्या अपडेटची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला डिजी लॉकर या पोर्टलची लिंक दिलेली आहे, तिथून आपण डायरेक्ट हे वेब पेज ओपन करू शकता। हे पेज ओपन केल्यानंतर आपलं साइन इन या बटनावर क्लिक करायचं। साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर अथवा मोबाईल नंबर इथं आपला एंटर करायचा आहे। माझा मोबाईल नंबर एंटर करतो। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपण जो आपण अकाउंट क्रिएट करताना जो पिन दिलेला होता तो पिन इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलला एक OTP येईल, तो OTP ह्या व्हेरीफाय OTP या विंडोमध्ये आपल्याला एंटर करायचा आहे। OTP एंटर करून सबमिट करायचा आहे। त्यानंतर आपलं लॉग इन होऊन जाईल। लॉग इन झाल्यानंतर आपलं पेज आपल्यासमोर ओपन होईल। यामध्ये आपला जर आपण पूर्वी कोणती डॉक्युमेंट डाउनलोड केले असतील तर इश्यू डॉक्युमेंटमध्ये ते आपला ती डॉक्युमेंट दिसून येतील। मी आता पूर्वी माझ्या अकाउंटला हे आपलं डाउनलोड केलेली डॉक्युमेंट दिसून येतील, जसं ड्रायव्हिंग लायसन आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, व्हेकलचं आधार कार्ड आहे। पण आता आपला दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा हे डॉक्युमेंट डाउनलोड करून घेत आहे। आता इथं पहिलाच आपला एक दिसेल ड्रायव्हिंग लायसन। ड्रायव्हिंग लायसन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे ट्रान्सपोर्ट असलं दिसून येईल, तर ड्रायव्हिंग लायसन, आपलं नाव, त्यानंतर आपला इथं आपला व्हेकल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर असेल तो आपला व्हेकलचा इथं टाकायचा आहे। तो कसा एंटर करायचा आहे याचं फॉर्मॅटसुद्धा आपल्या त्या विंडोच्या समोर दिलेलं आहे। क्लिक त्यानंतर आपला कन्सेंट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला गेट डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे। गेट डॉक्युमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला काही सेकंदातच म्हणजे गेट डॉक्युमेंट क्लिक केलं त्या खाली हिरवी लाईन आपल्याला दिसून त्यात आपल्याला दिसून येईल आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे। ते इश्यूड डॉक्युमेंट्स म्हणजे गे आहे, तर इश्यू डॉक्युमेंट्समध्ये आपण क्लिक केल्यानंतर तर आपल्याला ते आपले डॉक्युमेंट आलेलं दिसेल। तिथं आपला आपण ते PDF फॉर्मॅटमध्ये ओपन करू शकतो, तसंच ते डाउनलोड करून घेऊ शकतो। तर इथं मी ड्रायव्हिंग लायसन माझं आलेलं आपण 2 नंबरला बघू शकाल। इथं ते ड्रायव्हिंग लायसन PDF फॉर्मॅटमध्ये PDFवर क्लिक केल्यानंतर ती फाईल आपल्यासमोर ओपन होईल। ती सेव्ह करून घेण्यासाठी विंडो येईल। आपण आपल्या कुठल्याही सोयीस्कर लोकेशनला ती फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे, ती ओपन करायची आहे। ती ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आपलं ड्रायव्हिंग लायसन डिजिटल फॉर्मॅटमध्ये ओपन झालेलं आपल्याला दिसेल। अशा पद्धतीने आपण आपलं ड्रायव्हिंग लायसन डाउनलोड करून घेऊ शकतो। आपल्या डिजी लॉकरला कायमस्वरूपी सेव्ह राहतं। त्यानंतर आता आपलं व्हेकलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे आपण ज्याला RC म्हणतो, ते RC आपल्या इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यासाठीसुद्धा आपलं ही सेम प्रोसेस राहील। आता व्हेकल रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर सेम तशीच विंडो आपल्यासमोर येईल। रजिस्ट्रेशन नंबर जो आपला आहे तो इथं आपला एंटर करायचा आहे।
तर रजिस्ट्रेशन नंबरचं फॉर्मॅट कसा असेल याची माहितीसुद्धा त्या विंडोच्या समोर आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन नंबर आपला एंटर करायचा आहे, कोणत्याही मध्ये स्पेस द्यायची नाही नंबरच्या मध्ये. त्यानंतर आपला जो गाडीचा चेस नंबर आहे तो चेस नंबर आपल्या इथे एंटर करायचा आहे. हा चेसिस नंबर एंटर केल्यानंतर कन्सेंट ॲग्री करायचा आहे आपला बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपला गेट डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. गेट डॉक्युमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदात आपला पुन्हा आपलं डॉक्युमेंट सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. इश्यू डॉक्युमेंट्स यामध्ये ते सेव्ह झालेलं आहे. तर पुन्हा आपण इश्यू डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या लिस्टमध्ये आपला रजिस्ट्रेशन ऑफ व्हेइकल म्हणजे आपलं हे डाउनलोड झालं दिसेल. आपला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, आपलं नाव, आपला पत्ता, जे आपलं रजिस्ट्रेशन गाडीचं आहे ते पूर्णपणे आपल्या इथं डाउनलोड झालं तर आपण ते सेव्ह करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपली दोन्ही डॉक्युमेंट डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओबद्दल आपले मत अथवा सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहित जा. व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा व मित्रांच्यात शेअर करत रहा. धन्यवाद.